नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. केसांच्या समस्या, केस गळणे, निस्तेज होणे व हातात येणे, तसेच याला एक नॅचरल चमक नसणे, अगदी रखरखीत होऊन जाणे, या त्रासापासून घरच्या घरी सुटका करून देणारा असा नॅचरल आणि फायदेशीर उपाय घेऊन आले आहे की ज्यामुळे अवघ्या एका वेळेसच्या वापरानेच लगेच आपल्या केसांवर याचा फायदा दिसेल. केस अगदी सुंदर दिसतील, वाढायला लागतील व गळणे देखील हळूहळू पूर्णपणे बंद होणार आहे. तर यासाठी आपल्याला लागणार आहे संत्री किंवा मोसंबी. जे आपल्याकडे असेल ते तुम्ही यासाठी घेऊ शकता. तर याप्रमाणे याचे ओरिजिनल ज्यूस तयार करून घ्यायचे आहे. यासाठी संत्री सोलून तुम्ही मिक्सरमध्ये जरी वाटून घेतले तरी देखील चालेल आणि कॉटनच्या एका रुमालाने याप्रमाणे रस तयार करून घ्या. मिक्सरमध्ये ही कडू जरी झाले तरी देखील बियांचा अर्क आपल्या केसांकरता फायदेशीर ठरणार आहे. तर याप्रमाणे हे ज्यूस तयार करून घेतले की आपल्या केसांच्या लेंथनुसार एका पात्रात हे काढून घ्या. आणि येथे मी एक विटामिन ई ची कॅप्सूल घेतली आहे. या कॅप्सूलचे जेल यामध्ये टाकायचे आहे. ही कॅप्सूल आपल्याला आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात किंवा मेडिकलमध्ये देखील सहजतेने मिळून जाते. आणि जे तेल तुम्ही वापरत असाल ते तेल यामध्ये एक चमचा भरून टाकायचे आहे. या ठिकाणी मी खोबरेल तेलाचा वापर केला आहे. तुम्ही याऐवजी जे तेल वापरत असाल त्या तेलाचा वापर करू शकतात. आणि याप्रमाणे हे छान मिक्स करून घ्या. याप्रमाणे हे छान एकजूट झाले की तयार झालेले मिश्रण आठवड्यातून किमान 2 वेळेस संपूर्ण केसांना स्काल्पपासून ते केसांच्या खालच्या टोकापर्यंत छान लावून मसाज करून घ्या. आणि हे लावल्यानंतर किमान 1.5 ते 2 तास तरी केसांना हे असेच राहू द्या. व 1.5 ते 2 तासानंतर जे प्रोडक्ट तुम्ही वापरत असाल त्या प्रोडक्टने केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. यामुळे दुसरी तिसरी काही करण्याची गरज देखील भासणार नाही, कंडिशनर देखील करावे लागणार नाही. इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला केसांना मिळणार आहे व केस मजबूत, सुंदर व दाट देखील होण्यास मदत होते व केस गळती देखील पूर्णपणे बरी होते. आणि लहान मुलांपासून तर मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनाच तुम्ही हा उपाय करू शकता, कारण हे नॅचरल असल्यामुळे यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होत नाही. तर मग आहे की नाही अत्यंत साधा, सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय? मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.